हॅलो स्टुडंट, ॲज पर लास्ट लेक्चरप्रमाणेच आपण आज इन्वर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह्ज कसे फाइंड आउट करायचे ते पाहणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण तीन एक्झाम्पल्स पाहणार आहे. पहा, वाय इज इक्वल्स टू साइन इन्वर्स इन ब्रॅकेट 2x, दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड इज वाय इज इक्वल्स टू कॉट इन्वर्स इन ब्रॅकेट 1/x² आणि वाय इज इक्वल्स टू कॉस इन्वर्स इन ब्रॅकेट 2 1 + x / 2. तुम्हाला एक्झाम्पला क्वेश्चन दिलेला असतो किंवा तुमच्या एक्सरसाइजमध्ये एक्झाम्पल पण दिलेले आहे. डिफरेन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स आय आणि हे फंक्शन्स दिलेले असतात. मग फर्स्ट आपण ज्यावेळेस आन्सरला स्टार्ट करतो त्यावेळेस काय करायचं, लेट वाय इज इक्वल्स टू दिलेलं फंक्शन मानून घ्यायचं. जसं की इथे दिले वाय इज इक्वल्स टू साइन इनवर्स 2x, देन डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डिफरेन्शिएट केल्यानंतर वायचं डेरिव्हेटिव्ह येतं dy/dx. आणि मग याचं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते बघा, याच्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला होतो. हे फॉर्म्युला सगळ्या जो आपला फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एफ ऑफ एक्स काय ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एफ ऑफ एक्स तर याचा फॉर्म्युला काय, 1/√(1 − f(x) √(x²) (f(x) म्हणजेच काय, ह्या एफ ऑफ एक्सचं परत आपण काय करतो डेरिव्हेटिव्ह घेतो. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, तोच आपण काय करणार आहे ते यूज करणार आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एफ ऑफ एक्स विच इज इक्वल्स टू f(x)/(1 − f(x)². f(x)² मी आपला 2x, मग आपल्याला काय मिळणार आहे dy/dx विच इज इक्वल्स टू याचा डेरिव्हेटिव्ह 1/√(1 − 2x) (x²) डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x डेरिव्हेटिव्ह आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह हे या फॉर्म्युलाने फाइंड आउट करणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ ax² काय असतं, ax² (log a) हे आपल्याला माहिती आहे. इथे a म्हणजे कोण आहे, 2. मग आपल्याला 2x चा डेरिव्हेटिव्ह या फॉर्म्युलाने काय मिळणार आहे बघा, विच इज इक्वल्स टू 2x² (log 2) राईट, डिवाइडेड बाय हे आहे √ या 2 चा स्क्वेअर होईल 2 × 4 = 4x. काय मिळालं आपल्याला dy/dx. बघा का मी केलेलं नाही आहे, डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचे साइन इनवर्स इन ब्रॅकेट 2x. याच्यासाठी फक्त हा फॉर्म्युला बघायचं गरजेचं आहे. डेरिव्हेटिव्ह साइन इनवर्स एफ ऑफ एक्स विच इज इक्वल्स टू f(x) / 1 − f(x) (brackets²). f(x) कोण आहे आपला 2x, त्याचे व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये ठेवली आपल्याला मिळालं. त्यानंतर आपल्याला 2x चा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. 2x साठी हा फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ ax² विच इज इक्वल्स टू ax² · log a. ह्या फॉर्म्युलाचा यूज केला आपल्याला काय मिळालं, 2x · log 2 विच इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. आणि ह्या 2x² = 4x. ह्याचा आंसर मिळाला. त्यानंतर आपल्याकडे सेकंड एक्झाम्पल आहे, फाइंड डेरिव्हेटिव्ह वाय इज इक्वल्स टू कॉट इनवर्स 1/x². आता याच्यासाठी पण फॉर्म्युला आहे आपल्याला माहिती, 1/cot म्हणजे tan असतो. आपण याला कल्पना करू शकतो, रेसिप्रोकल घेतला कॉटचा तर आपल्याला काय मिळालं, tan. देयरफॉर वाय इज इक्वल्स टू tan इनवर्स x² मिळालं. जेव्हा की दिलेलं फंक्शन काय आहे, वाय इज इक्वल्स टू कॉट इनवर्स 1/x. मग आपल्याला माहिती काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स f(x) म्हणजे इक्वल्स टू काय असतं, 1/√(1 − f(x)²). बरोबर, f(x)² असतो इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस f(x) म्हणजेच इंटू f(x). बरोबर, देयरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स f(x) चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय माहिती आहे, f(x)/(1 − f(x)². सेम इथे f(x) म्हणजे आपला x² आहे. आपल्याला काय मिळेल, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy/dx विच इज इक्वल्स टू बघा, याला डिफरेन्शिएट केलं की डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. याला डिफरेन्शिएट केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ tan किंवा tan f(x) म्हणजेच tan inverse x² आपल्याला काय मिळालं, 1/√(1
x square is a square into derivative of that x square. Derivative of this x square. And x square the derivative. So, now I take 2x. Therefore, the answer is 2x upon 1 plus x raised to 4, which is d by dx. येते लक्षात आता आपलं नेक्स्ट फंक्शन आहे त्याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे फक्त थोडंसं रूट मध्ये वगैरे दिसते म्हणून असं वाटतं की कॉम्प्लिकेटेड आहे आपल्याकडे y is equals to cos inverse in root 1 plus x upon 2 सेम फॉर्म्युला जो काही आहे याच्यासारखाच sin inverse f of x सारखाच त्याचा काय फॉर्म्युला आहे cos inverse f of x डेरिव्हेटिव्ह ऑफ cos inverse f of x which is equals to minus इथे मायनस आहे मायनस बिकॉज सी इज मायनस हे मी पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं म्हणजे तिथे सी आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एफ ऑफ एक्स विच इज इक्वल्स टू मायनस वन अपॉन इन रूट वन मायनस एफ ऑफ एक्स स्क्वेअर इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स विच इज एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे आपल्याला काय मिळालं मायनस मग आपल्याला माहिती आहे का डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एफ ऑफ एक्स which is equals to minus f dash of x upon into root 1 minus f of x square. बरोबर त्यानंतर मग आपल्याला f of x म्हणजे जी काही रूटमधली व्हॅल्यू आहे तोच आपला इथे काय f of x मग आपल्याला काय मिळेल डिफरेन्शिएट y ला डिफरेन्शिएट करणार आपण डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x देयरफॉर वी गेट dy by dx इज इक्वल्स टू cos इनवर्स डेरिव्हेटिव्ह मायनस वन अपॉन इन रूट रूट मध्ये रूट आहे का वन मायनस एक्स स्क्वेअर म्हणजेच एफ ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजेच वन मायनस एक्स वन प्लस एक्स अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर त्यानंतर इन टू इन टू काय आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन म्हणजेच का कोणाचं डेरिव्हेटिव्ह रूटचं डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट वन प्लस एक्स कॉन्स्टंट आहे फक्त एक्स डेरिव्हेटिव्ह आहे ना वन डेरिव्हेटिव्ह कॅन्सल झाले इन टू वन बाय
2 बरोबर आणि हे 2 आहे ऍज इट इज राइट त्यानंतर बघा आपल्याला काय मिळतं हा जो 2 आहे हा रूट मध्ये आहे म्हणजे सर्व हा रूट मध्ये आहे हा न्यूमरेटरला जाऊ शकतो मग आपल्याला काय मिळालं माइनस रूट 2 अपॉन रूट 2 माइनस 6 इनटू बराबर 2 इनटू रूट 2 इनटू रूट 12 प्लस x बघा तर आपल्याला काय मिळेल रूट 2 रूट 2 कॅन्सल 1 अपॉन रूट 1 माइनस 6 इनटू रूट सॉरी 2 येते आणि रूट 1 प्लस बघा एग्जांपल व्हेरी इजी आहे याच्यामध्ये फक्त काय करायचं आपल्याला जे फॉर्म्युलेज आहेत ते फक्त काय करायचे यूज करायचे जसं की कॉस इनव्हर्स एफ ऑफ एक्स साइन इनव्हर्स एफ ऑफ एक्स टॅन इनव्हर्स एफ ऑफ एक्स